या ईडीच्या सरकारने 27 दिवसाच्या काळामध्ये 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, हे दुर्दैवी आहे। देवेंद्रजी आणि एकनाथजी फक्त दिल्ली वाऱ्या करून आपापली राजकीय पोळी भाजण्याचं काम करतात। आम्हाला महाल नको, आम्हाला राजवाड्याचा सेट नको, आम्हाला फक्त पालकमंत्री हवाय, फक्त पुण्याला पालकमंत्री हवाय। पुणे जिल्ह्याला पालकमंत्री, पुणे जिल्ह्याला पालकमंत्री, पुणे जिल्ह्याला पालकमंत्री, जाहीर करा, जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। ही सरकारचं करायचं काय, सरकारचं करायचं काय, राज्यामध्ये ईडी सरकार येऊन मागचे 27-28 दिवस आले। या 28 दिवसामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोनच नका या ठिकाणी प्रमुख या राज्यामध्ये दिसत आहेत। राज्याला मंत्रिमंडळ नाही ही परिस्थिती आहे। ईडी म्हणजे एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्रातल्या मंत्रालयापेक्षा दिल्लीमध्ये माननीय अमितभाई शाह आणि नरेंद्रजी मोदी यांना भेटण्यामध्ये जास्त दिसत आहेत। आपण पाहतोय की महाराष्ट्र सध्यामध्ये जाऊन मुख्यमंत्री 12-12 तास बसत आहेत पण त्यांना भेटीची वेळ मिळत नाही आहे। एकीकडे हे चालू असताना राज्यामध्ये ओल्या दुष्काळाची परिस्थिती उद्भवलेली आहे आणि अशा भीषण परिस्थितीमध्ये या राज्याला जिल्ह्यामध्ये पालकमंत्री नाही आहेत। म्हणून पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज हे आंदोलन करण्यात येत आहे। माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही हा या ठिकाणी अर्ज देतोय, या ठिकाणी निवेदन देतोय की त्यांनी ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवावं की पुणे जिल्ह्याला पालकमंत्री लगेच मिळालाच पाहिजे। त्याचबरोबर राज्यामध्ये आता ओला दुष्काळ लागलीच जाहीर करावा आणि जे काय आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत म्हणजे 27 दिवसाच्या जे काय सरकार आहे ईडी या ईडीच्या सरकारने 27 दिवसाच्या काळामध्ये 89 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात, हे दुर्दैवी आहे आणि 89 चुकीचं आलेलं सरकार शेतकऱ्यांचा जीव कसा घेऊ पाहतं आहे हे दाखवणार आहे। म्हणून या तिन्ही गोष्टीच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलेलं आहे आणि प्रमुख मागणी आमची हीच आहे की या जिल्ह्याला म्हणजे पुणे जिल्ह्याला पालकमंत्री मिळायला पाहिजे आणि त्याचबरोबर ओला दुष्काळ तातडीने जाहीर करायला हवा। आजच्या या राजकीय परिस्थितीला समर्पक प्रतिक्रिया म्हणजे महाराष्ट्रामधली अजरामर कलाकृती नटसम्राट। त्या नटसम्राटमध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती झाली होती, कुणी घर देतं का घर, तशी परिस्थिती आमच्या पुणेकरांची झाली आहे। कुणी पालकमंत्री देतं का पालकमंत्री, पालकमंत्री, हे विद्यार्थ्या तू इतका कठोर का झालायस, तुला आमच्या पुणेकरांची काळजी नाही का? सरकार हे काय चाललंय, हे आमच्या पुणेकरांच्या खड्ड्याला कुणी वाली नाही का? हे आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना कुणी वाली नाही का? कुणी पालकमंत्री देता का पालकमंत्री? ही या महाराष्ट्राची परिस्थिती आहे। सत्तेच्या राजकारणामध्ये मशगूल झालेले देवेंद्रजी आणि एकनाथजी फक्त दिल्ली वाऱ्या करून आपापली राजकीय पोळी भाजण्याचं काम करतायत। 89 शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्यात, परंतु त्याच्याकरता त्यांना ट्विट करायलासुद्धा वेळ नाही, मदत तर लांब राहिली। महाराष्ट्र ओल्या दुष्काळाने अक्षरशः शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती झालेली आहे, परंतु त्याही करता लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही आहे। या जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यामुळे काय नुकसान होतं आहे ते आमच्या पुणेकरांचं म्हणणं, कुणी पालकमंत्री देतं का पालकमंत्री, अशी मागणी करून आम्ही या ठिकाणी आज या विधात्याकडे साकडं घातलं आहे। आम्हाला महाल नको, आम्हाला राजवाड्याचा सेट नको, आम्हाला फक्त पालकमंत्री हवाय, फक्त पुण्याला पालकमंत्री हवाय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।